नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज एकवीस जानेवारी मोठी मौनी अमावस्या इथे ठेवा एक नारळ सर्व अडचणी नजरदोष दूर होतील मित्रांनो वर्षाची सगळ्यात मोठी अमावस्या आज आहे जिला मौनी अमावस्या म्हणतात ही अमावस्या आज सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि ही अमावस्या मध्यरात्री दोन वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर हे एक नारळ तुम्हाला या ठिकाणी ठेवायचे आहे हे नारळ तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हाही व्हिडिओ बघत आहेत तेव्हा तुम्ही हे नारळ ठेवले तरी चालेल मित्रांनो हे पूजेचे नारळ असायला पाहिजे तुम्ही पूजा सामग्रीच्या दुकानातून किंवा किराणा शॉपमधून तुम्ही एक पूजेचे नारळ आणायचे आहे ते नारळ तुम्हाला सोलायचे नाही ते जसे आणाल तसे संपूर्ण तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचे आहे देवघराच्या आजूबाजूला मध्यभागी समोर कुठेही तुम्ही ते ठेवू शकतात नारळ ठेवल्यानंतर त्या नारळाची हळदी कुंकू अक्षत फुलं वाहून पूजन करायची त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आणि हात जोडून प्रार्थना करायची की आमच्या घरावरील सर्व अडचणी सर्व संकटं सर्व दुःख दूर करा आणि ते नारळ रात्रभर तिथेच राहू द्यायचं म्हणजे आजच्या रात्री तिथेच देवघरातच ते नारळ राहू द्यायचं आणि उद्या तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून पुन्हा देवघरात बसायचं पुन्हा त्या नारळाचे पूजन करायचे अगरबत्ती दिवा लावायची पुन्हा हात जोडून प्रार्थना करायची आणि ते नारळ तिथून उचलून घ्यायचे ते नारळ तिथून उचलल्यानंतर ते नारळ तुम्हाला पाण्यात विसर्जन करायचे आहे प्रवाहित करायचे आहे मग नदीत करा तलावात करा समुद्रात करा कुठेही करा जर पाण्याची व्यवस्था नसेल तर एक बकेटभर टब भर, भर पाणी घ्या त्यामध्ये ते नारळ टाकून द्या एक दिवस त्याच्यात राहू द्या आणि नंतर तुम्ही ते नारळ कुठेही झाडाच्या खाली मंदिरात किंवा कुठेही फेकू शकतात टाकू शकतात जर पाण्याची व्यवस्था नसेल तर आणि पाण्याची व्यवस्था असेल तर नदी तलावात तुम्ही त्याचे विसर्जन करावे ह्या हा उपाय केल्याने ते नारायणासोबत आपल्या घरातल्या अडचणी आणि जेही नजरदोष बाधा असतील तेही दूर होतात तर मित्रांनो नक्की हा उपाय करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद